सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध कोळेगाव खूप चांगला खेळ कोळेगावने केला होता किंग ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं होतं रवींद्र संत यांचा संघ हिरामन मात्रे सुद्धा आमच्या भास्फळवरती उपस्थित त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय किशोर सुद्धा उपस्थित आहेत एक ऑफिशियल आपण पाहिलं होतं खूप चांगले पंच सुद्धा आहेत हा चेंडू तुम्ही पाहतायत फॉलो थ्रू मध्ये आढळण्याचा प्रयत्न होता मात्र अडू शकले नाही एक धावी ती मिळेल ती सोमनाथला मागच्या मॅच हिरो सोमनाथने मागच्या मॅच मध्ये तीस धावांचं योगदान दिले आणि एक विकेट सुद्धा त्याच्या नावावर म्हणजे अष्टपैलू खेळाडू आहे सोमनाथ शिवदास संकेत असेल अष्टपैलू खेळाडू भरपूर आहेत जगदंबा वाकल बीस संघामध्ये सुद्धा प्रशांत हा चेंड तुम्ही पाहतायत फाईन लेगच्या वरून खेळून काढतायत आणि चेंडू सरळ जाईल सी महापलीकडं हा चौकार तो गुरुनाथ गायकरच्या पॅटमधून चौकात हो दोन भाऊ तुम्ही पाहताय सलामी आहे सोमनाथ गायकर आणि गुरुनाथ गायकर त्यानंतर शिवदास गायकरला तुम्ही पाहतायत तीन भावांचं खूप मोठं योगदान आहे जगदंबा वाखलन बी संघाडी त्यानंतर साईनाथ मच्छिंद्रला तुम्ही माझात बाळाराम आहेत उदयसचं खूप मोठं योगदान आहे मिडॉनच्या वरून चेंडू घेऊन काढलाय लॉंगॉनच्या चे दिशेने चेंडू जाईल सीमा पाठ बॅक टू बॅक दुसरा चौकार त्यानंतर दिवा रिक्षा स्टँडच्या वतीने सुद्धा एक स्पर्धा एकवीस तारखेला एक, एक दिवशी या मैदानामध्ये म्हणजे भरपूर स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होत असतात आणि काय फलंदाजी करतोय गुरुनाथ गुरुनाथ गायकरच्या बॅट मधून येणारा हा सलग तिसरा चौकार ना करत नाही फक्त चेंडूला दिशा देतात ऋषी वाकण आणि त्यानंतर तुम्ही गुरुनाथला चौकार बघा जास्त वापर इथे करत नाही बुद्धीचा वापर तो करतोय चेंडूची मागणी केली जाते आयोजकांना विनंती असेल चेंडूची मागणी केली जाते पहिलंच षटक आहे त्यामुळे नवीन चेंडू दिला जाईल चेंडू थोडासा खराब झालाय पंचाने त्याची चाचपणी केली फुटलाय नक्कीच तीन दिवसात आपण पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा पहिल्या दिवसात ओम साई आगासन संघ टॉप थ्री मध्ये दुसऱ्या दिवसात दिवा संघ टॉप थ्री मध्ये आणि आज आठ संघ या स्पर्धेत आज आठ कोणता संघ टॉप थ्री मध्ये पोहोचतोय तीन संघांमध्ये ड्रॉ केला जाईल प्रतिम स्पर्धा आई क्रिकेट संघ दातिवली आयोजित आमदार चषक दोन हजार एकवीस या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मोतीराम दळवी यांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा आणि त्यांच्या खांद्याला खांदा कलावून तुम्ही पाहिलं तर सुभाष वैती वैष्णव दळवी वेदांत दळवी प्रवीण मात्रे रोशन नाईक राज नाईक अक्षय नाईक हेमंत भोईर हा चेंडू वेगवान तुम्हाला पाहायला मिळतो आहे सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो आहे तेजस पाटील असतील किरण दळवी असतील विघ्नेश दळवी असतील रुपेश नाईक असतील विशाल पाटील असतील विनायक म्हात्रे असतील विजय म्हात्रे असतील अतुल पाटील असतील संजय म्हात्रे असतील किरण दळवी असतील सोम दळवी असतील चंदन दळवी असतील कसुब कसुब वैती असतील हा चेंडू तुम्ही आहेत अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्र वेगाने धावतायत तिसऱ्या धावेचा कॉल दिला बघा इथे सोमनाथने आणि तिसरी धाव किती वेगाने पूर्ण करतायत आणि याच खेळासाठी ते जाणले जातात त्यानंतर मॉन्टी नाईक असतील तीन धावसंख्या पुढे सारखे धावत आल्या त्या सोळा पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकात तब्बल प्रथम फांदी करत असताना जगदंबा बाकलन बी संघाने सोळा धावा कुठल्या आहेत तिसऱ्या धावेचा कॉल सोमनाथने दिला बघा आणि किती वेगाने तिसरी धाव त्यांनी पूर्ण केली जरी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मोतीराम दळवी असतील त्यांच्या खांद्याला असून ज्या प्रकारे आता उल्लेख केला सुभाष वैती वैष्णव दळवी असतील वेदांत सर्व उल्लेख करणं खूप गरजेचं कारण त्यांची त्यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी आमदार चषकासाठी आणि या स्पर्धेत आपण वैशिष्ट्य पाहिलं तर चोवीस ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळले आतापर्यंत कालच्या दिवसापर्यंत सोळा संघ खेळले आज आठ म्हणजे चोवीस संघ आणि चोवीस संघातील बारा खेळाडूंना जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण पाहतोय फक्त खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली म्हणजे खूप चांगली स्पर्धा बाईक सुद्धा आपण पाहतोय दोन दिवस तर कोणालाही माहीत नव्हतं या स्पर्धेत बाईक आहे मात्र आज आपण पाहतोय सिटी हंड्रेड बाईक मानवसाठी उत्कृष्ट गोलंदासाठी सायकल आहे उत्कृष्ट फलंदासाठी सुद्धा दोन सायकल आहेत गोलंदाज आणि सायकल तुम्हाला पाहायला मिळते आणि एक सरप्राईज गिफ्ट असताना तर हर्षद येत आहेत या स्पर्धेत आजच्या दिवसात हॅट्रिक सुद्धा आपल्या नावावर नोंदवली विराजने पहिली हॅट्रिक दुसरी हॅट्रिक गौरव वारेकर आणि हर्षदचं स्वागत आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हरच्या मधून पार जाईल चौकार गुरुनाथच्या बॅट मधून येणारा हा चौथा चौकार आमच्या सोबत आहेत मांडळी जे स्कोरच्या भूमिकेत आणि संजय मात्रे एक चांगले समालोचक सुद्धा आहेत तेवढे चांगले क्रिकेटर मग तिथे धावा कशा थांबवायच्या हा प्रश्न आता बेतोडे बी संघाला पडलाय कारण की गॅप शॉट तुम्हाला पाहायला मिळत खूप चांगले फटके पाहायला मिळत हा चेंडू पुन्हा सफल झाले ऑप्शनच्या बाहेर एक धाव मात्र ते वेगाने पूर्ण करतायत एक धाव मी तिथे गुरुनाथला गुरुनाथ आणि सोमनाथ ज्याप्रकारे आपण इंटरनॅशनल ऑस्ट्रेलिया संघामध्ये पाहिलं मार्क वास टीवा तसेच सोमनाथ गायकर आणि गुरुनाथ गायकर दोन भाऊ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत प्रवीण तांडेल प्रशांत तांडेले तुम्ही आहेत विष्णू समीर गिरीश तीन भाऊ एकाच संघामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात त्या समोरच्या दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं मिलीन तर दोन्ही संघांमध्ये तीन तीन भाऊ आपल्याला पाहायला मिळतात तर एकवीस जाव आहेत दुसरं षटक मार्ग ही मॅच चार ओरचे आता यानंतर पाच षटकांचा सामना असेल तो जयगाऊदेवी सोनारपाडा विरुद्ध कोळेगाव जयगाऊदेवी कोळेगाव हा चेंडू तुम्ही पाहतायत प्रॉपर बॅटच्या मधोमध आला नाही अमर खूप वेगाने आलेत आणि खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज सोमनाथ गायकरची खेळी ते होईल समाप्त यश मिळाले गोलंदाज हर्षद तांडेलला ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये तीस धावांचं योगदान दिलं या मॅच मध्ये फक्त एका धावेचं योगदान आहे नवीन आलेत आलेत यश मिळालं गोलंदाज हर्षदला हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने चेंडू घेऊन काढतात आउटफिल्ड फास्ट आहे क्षेत्राशी थोडासा वेग घेत आहेत विकास विकासचं क्षेत्रक्षण पाहणं ही एक पर्वणी असायची आजही तिचं क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळतं आम्ही बऱ्याच वेळा पाहिले काय अफलातून क्षेत्रक्षण फेकी ऑन द स्टंप हे वैशिष्ट्य विकास पाटील जर राहिले नेहमीच बेतोडे टीमसाठी आणि आज विकासने फलंदाई सुद्धा चांगली केली आहे संघ अडचणीत असताना पंच वाईट शिकून आहेत एक धाव मिळेल धाव संख्या एक ने पुढे सर्कल धाव आल्या त्या चोवीस या स्पर्धेच प्रत्येक गोलंदासाठी विकेट अॅटीसाठी हजार रुपये आहेत स्वर्गवासी सुनील मंगधवी यांच्या स्मरणार्थ गणेश मंगधवी यांच्या विकेट हॅटीसाठी हजार रुपये पूर्ण आजच्या दिवसामध्ये कोणत्याही गोलंदाने हॅट्रिक केली तर हा पारदोषिक असणार आहे आणि हर्षदला ते पारदोषिक नक्कीच मिळाले हा चेंडू लो फुलटॉस होता फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय सुभाष पाटील सरांचा चेंडू सीमा पार हा चौकारशी मी उल्लेख केला स्वर्ग सुनील सुनील मंगलदेवी यांच्या मनात गणेश मंगलदेवी हॅट्रिक हॅट्रिकसाठी पहिल्या फेरीतले राऊंड असेल त्यावेळी त्या हॅट्रिकला हजार असतील मात्र ज्यावेळी सेकंड राऊंड सुरू होतील म्हणजे हा सेकंड राऊंडच आहे से, त्यावेळी दोन हजार रुपयाचं कॅश फ्रेज असेल विकेट हॅट्रिकसाठी हे पारितोषिक तुम्ही पाहते सर्व खेळाडूंसाठी हे एक वैशिष्ट्य या पारितोषिकाचं आहे तर धापरका धावा तुम्ही बघू शकाल अठ्ठावीस धावांची गती चांगली आहे कारण गोलंदाजी चांगली आहे मात्र मागच्या मॅचमध्ये एकोणसत्तर धावासुद्धा खर्च केला त्या वकलांच्या गोलंदाने गुरुनाथ असं वाटलं की मला असं जरा थोड्या वेळासाठी असं वाटलं की डेट बॉल आहे की काय मात्र पण सांगतायत गुरुनाथला की आमचं अचूक लक्ष आहे दोन षटकांचा खेळ ते समाप्त झालाय दोन षटकात नक्कीच पाण्याची मागणी केली होती टॉस सज्ज राहायचे कोळेगावचे कॅप्टन आणि जयगावदी सोनारपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहायचे या स्पर्धेत आपण पाहतोय दोन षटक पण धावा पाहिल्या तर एकोणतीस हे तेरा धावा दिले हर्षदने चांगली गोंधळ केली या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं चषक तुम्ही पाहतात कैलासवासी अशोक शालिक दळवी यांच्या स्मरणार्थ श्री चंदन अशोक दळवी यांच्याकडनं पहिल्या क्रमांचं चषक आम्हाला उपलब्ध झालंय दुसऱ्या क्रमांचं चषक तुम्ही पाहत आहात कैलासवासी मंगल काना नाईक यांच्या स्मार्थ संदीप मंगल नाईक यांच्यानं दुसऱ्या क्रमांकचं चषक तिसऱ्या क्रमांचं चषक तुम्ही पाहतात कैलासवासी शनिवार लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ रितेश शनिवार पाटील याचकडून तिसरा चषक आम्हाला उपलब्ध झाले सामनावीरचे शषक तुम्ही केल्यास वसी धर्माबाऊ पाटील यांच्या स्मार्थ कुमार विशाल विश्व पाटील यासकडून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्रक्षक आणि मालिकावीरचं शषक तुम्ही पाहतात वसी अशोक शाईक दैवी यांच्या स्मरणार्थ चंदन अशोक दळवी याचकडून उपलब्ध झाले मालिकावीरची सिटी हंड्रेड तुम्ही बाईक पाहतायत कैलासवासी अशोक शाईक दळवी यांच्या स्मार्थ जियान चंदन दळवी यांच्यासाठी सिटी हंड्रेडची बाईक आम्हाला उपलब्ध झाली आहे उत्कृष्ट गोलंदाजसाठी सायकल तुम्ही केल्यास वसी शोभा गणेश वैती यांच्या स्मरणार्थ सुभाष गणेश वैती याकडून ही सायकल तुम्हाला आम्हाला उपलब्ध झाली त्यानंतर पाहताय कैलासवासी शालिक शंकर दळवी यांच्या स्मरणार्थ ह प्रभाकर शाळीक दळवी यांच्या सायकल आम्हाला उपलब्ध या सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला बाईक असेल ट्रॉफीज असतील सायकल असतील या स्पर्धेट बेस्ट फिल्डरसाठी शूज सुद्धा आहेत ते आम्हाला उपलब्ध झालेत ते जागृती स्पोर्ट यांच्या शूज आम्हाला उपलब्ध झालेत उत्कृष्ट क्षेत्रासाठी या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य स्पोर्ट से आभार व्यक्त करतोय तिसर शेडके गोलंदाज विष्णू मॉडील हा फुलटॉच चेंड होता मात्र मा क्षेत्रक्ष डीपमध्ये आणि खूप चांगलं क्षेत्रक्षण इथे मात्र प्रशांत तांडेलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय रिव्ह्यू घेतलाय नक्कीच हाईट फॅक्टर साठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं इथे फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय तिसरं आपण पाहिलं तर म्हणजे तस तिसऱ्या पंचांची मागणी केली धन्यवाद धन्यवाद सुभाष पाटील तिस प्रवीण म्हात्रे आमचे दातीलीचे या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नक्कीच आम्हाला वाटलं की ते पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय हरकत नाहीये एक धाव इथे जरूर मिळाले धाबा झाल्यात त्या तीस धाबा झाल्यात असे चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकात तेरा दिसताना सोमनाथचं एक विकेट सुद्धा द्यायला मिळालंय आणि विष्णूच्या गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला जातोय तर तिसरे पंच आमचे प्रवीण म्हात्रे आहेत भरपूर परिश्रम त्यांनाही करावे लागलेत लक्षात घ्या पंच नक्की चार ओरची मॅच आहे तर मी तिसऱ्या षटकात विष्णू आलेत हा चेंडू फुल टॉस चेंडू जाईल लॉंग लेगच्या वरून सीमा पलीकडं षटकार हार्दिक स्वागत आमदार चषक मध्ये तर बोलेश्वर म्हात्रे साहेबांना विनंती असेल या व्यासपीठ होती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तर हा षटकार आलाय छत्तीस धावा धापल कधी लागलाय आपण पाहिलं तर फलंदाज सायनाथच्या पॅटमधून षटकार आलाय आणि याच खेळासाठी सायनाथ गायकर जाणले जातात कमी चेंडू आणि जास्त धावा हे समीकरण त्यांचं नेहमीच राहिले ज्याकडे इंटरनॅशनल तुम्ही नेहमीच पाहत असता विरेंद्र सेवाकला पाहिलं बऱ्याच वर्ष कमी चेंडू जास्त धाबा मॅक्सफील तुम्ही मारतात ऑस्ट्रेलिया संघासाठी असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांचं समीकरण असतं कमी चेंडू जास्त दाबा अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय फायनलिकच्या दिशेने आउटफिल्ड फास्ट आहे पंचांचा इशारा येतोय चेंडू सीमा पार फरार चार धाबांसाठी तर धाबा आता मात्र येत आहेत हो। चाळीस धाबा झालेत वाकलन आपण पाहतो संघ जगदंबा वाकलन बीस संघ तुम्ही पाहताय दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सुभाष पाटील साहेबांचं आगमन झालंय माजी खेळाडू दातिलीचे त्यांचा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पंच काही सूचना करत आहेत क्षेत्रक्षकाला चाळीस धाबा झालेत हे प्रोफेशनल पंच ज्यावेळी असतात त्यावेळी या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात हा चेंडू जास्त शफल झाले ऑपस्टमच्या बाहेर मात्र <laughs> <laughs> बघा ऑल इंडिया तिथे साईना सांगते नक्कीच गणेश प्रशांत थांडे तुझा थांबले तिथे बघा लक्षात लक्षात घ्या त्यामुळे कोणत्याही संघावरती अन्याय इथे होणार नाही फलंदाज बाद आहे साईनाची खेळ इथे समाप्त होईल फटका चांगला होता मात्र क्षेत्रश्री सुद्धा इथे ठेवण्यात आलाय लॉन्ग लेगच्या दिशेने आपण पाहतो या फाईन लेकच्या दिशेने दी, खूप चांगला जज केला आणि बघा आपण पाहिलं तर व्हॉलेंटिअर सुद्धा त्यांच्या मागेच होते त्यामुळे प्रशांत सुद्धा लगेच थांबले जेल पकडल्यानंतर शिवदास येत आहेत सायनाची ताकद थोडीशी कमी पडली असं म्हणावं लागेल किंवा टायमिंग व्यवस्थित झालं नाही असं म्हटलं तरी अवघड आणणार नाहीये चाळीस धाबा झालेत आणि आता शिवदास आलेत चौथ्या क्रमांकावरती एंडला शिवदासच आहेत पण लेखबाईचा इशारा येते एक धाव दे एक्केचाळीस जाबा झालेत दोन गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फोन असताना जगदंबा वाकलन बी संघ तुम्ही पाहतायत सुद्धा खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहिलं दीपक दत्ता प्रतिष्ठान मातृप्रतिष्ठान नावाने संघ मैदान होता हा चेंडू लेक्स्टमच्या पायाजण चेंडू पणच वाईट शिकून करतायत एकदा ऍड होईल फोर्टी टू बेचाळीस जाबा यानंतर अजूनही सहा चेंडूचा खेळ शिल्लक तत्पूर्वी टॉस साठी यायचे जयगाव अनिकेत पाटील हा चेंडू तुम्ही पाहतायत पडल्यानंतर लेग स्टंप वरून जवळजवळ ऑफ स्टम्पच्या दिशेने येतोय आणि तीन षटकांचा खेळ इथे संपलाय तीन षटका केरा जगदंबा बाखल बीस संघाची धाव ती फोर्टी टू बेचाळीस धावा तुम्ही पाहतायत तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोमनाथ गायकर बाद झालेत साईनाथ बाद झाले दोन गड्यांच्या मोबदल्यात बेचाळीस दोन गडी बाद बेचाळीस कारण विकेट टॉसला याचपर्यंत खूप महत्व आहे थोडंसं फास्ट खेळा थोडं सहकार्य करा नऊ मॅचेस आम्हाला कव्हर करत त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा बघा संघ ही आपल्याला सूचना असेल मॅच थोडी फास्ट खेळवायची तर त्याच्या गावदेवी सोनापाटा टीमचे कॅप्टन अनिकेत पाटीलचं इथे आगमन झाले नक्की जा कोळेगावच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे पाच ओवरची मॅच असल्यानंतर या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक तुम्ही पाहिली विराज मुंडे ओमसाई आगास संघाचा दुसरी हॅट्रिक दिवा संघाचा गौरव वारेकर आणि तिसरी हॅट्रिक तुम्ही पाहिली जरा हर्षद तांडेल ज्यांनी या स्पर्धेतील तिसरे एकही अर्धशतक या स्पर्धेत आपण पाहिलं नाही आहे एकही मेडन षटक अजूनही या स्पर्धेत पाहिलं नाहीये किंग ट्रॉफीमध्ये पहिलं मेडन षटक के जू मुंडे फेकलं होतं कालही संधी आली होती मेडन षटकची मात्र सिंगल आली करमबा फाडेसाहेब मुंडेसाहेबांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत हे क्रिकेटचे दर्दी आहेत करमदादा असतील नामदेव बेडेकर असतील सीधर बेडेकर असेल आमचे संतोष पेडेकर सुद्धा उपस्थित होते संघ खूप चांगला खेळ करतोय आगासन भरपूर संख्येने सपोर्टर त्यांचे तुम्हाला पाहायला मिळते कारण काल जवळजवळ सर्वात जास्त प्रेक्षक आगासन संघाचे होते क्वार्टर फायनलच्या मॅचला तर अमर इथे आहेत शेवटचे षटक घेऊन अमर तांडेल पंच सुभाष फाडे तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत अमर शेवटचे षटक घेऊन स्ट्राईक इंडला शिवदास हा चेंडू तुम्ही पाहतो किती वेगवान चेंडू होता अमरचा चा बेचाळीस धाबा धापलक ती जरूर लागले आहेत मात्र हे विसरून चालणार नाही पहिल्या मॅच मध्ये अडुसष्ट धाबा बेतोडे बीस संघाने कुठले आहेत आणि सध्याचा आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ तुम्ही विकासच्या बॅट खूप चांगली फ्रंदे पाहिली विकासची जरूर प्रशांत तांडेल प्रवीण तांडेलला जरूर अपयश आलं कैलासला तांडेललाही अपयश आलं मात्र ते अपयश धुवून काढलं विकास अमर तांडेलने आणि हर्षदने खूप चांगली गुरुदी केली हॅट्रिक पूर्ण केली हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही अमरने कॉल दिलाय हा माझा जेल आहे मी पकडणार आणि फलंदाज शिवदासलाही मैदान सोडावं लागेल धक्का क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये टीम जगदंबा बाकले षटक संपेल आपण टॉस कडे वळणार आहोत बेचाळीस धावा झाल्यात मात्र पहिल्या दोन चेंडूत एकही धाव दिलेले अमरने थोडीशी चर्चा जरूर केली कॅप्टन प्रशांत तांडेल आणि त्यानंतर षटक दिलाय मित्रांनो टीम प्लॅनिंग तुमचं खूप महत्वाचं आहे तुम्ही क्रिकेट हा ठरून खेळाल तर तुमचं क्रिकेट चांगलं होणार नाहीये टीम प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे निर्णय तुमचा खूप महत्वाचा आहे हा चेंडू तुम्ही पाहताय गुरुनाथ कायकरच्या बॅटमधून टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही मात्र झेल झालाय ड्रॉप प्रशांत तांडेलकडनं दोन धावा ते मी बघा क्षेत्रक्षक सांगतायत की झेल प्रशांत तांडेल तुला घ्यायचंय गुरुनाथ गायकर सुद्धा एक चांगला फलंदाज आहे अमर थोडेसे नाराज झालेत दोन धावाही मिळालेत वाकल बी टीम धावा झालेत चव्वेचाळीस बाराम नऊ सेकंड आहेत हा चेंडू ठरून खेळण्याचा प्रयत्न स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज गुरुनाथची खेळी समाप्त या षटकात मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय टीम जगदंबा वाकलनबी टीमला फक्त दोन धावा दिल्या आहेत दोन गडी बाद केले अमर तांडेलने त्या दोन धावाही प्रशांत तांडेकरनं झेल सुटला त्यामुळे दोन धावा त्या मिळाल्या आहेत मग जीवदानचा फायदा घेऊ शकले नाहीयेत गुरुनाथ गायकर बेतोडे बस संघ आता मागे वळून पाहायला तयार नाहीये पहिला मॅच मध्ये त्यांचे सोळा धावांवरती पाच गडी बाद होता नाही एक चांगली इनिंग जी इनिंग कपिल देवने खेळली होती एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या विश्वचषक मध्ये झिम्बाब्वे संघाच्या विरुद्ध तीस धावांचं योगदान दिलंय गुरुनाथने हा चेंडू स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते पण पंच सांगताय चेंडूची लाईन काय आहे हाईट फॅक्टर काय ह्या सर्व गोष्टी पंच सुभाष पाडी यांना पाहाव्या लागतात ऑफिशियल पंच ज्यावेळी असतात त्यावेळी योग्य डिसिन तुम्हाला पाहायला मिळतो लेखबाईचा इशारा आलाय काय गोलंदाजी केली या षटकामध्ये फक्त तीन धाबा त्यातील एक धाव लेखबाई धावा झाल्या त्या पंचेचाळीस धावा झाल्यात शेवटचा चेंडू आहे त्यानंतर टॉसकडे आपण वळणार आहोत जयगाव सोनारपाडा विरुद्ध कोळेगाव रवींद्र संते एका बाजूला दुसऱ्या बाजूला अनिकेत पांडले यांचा संघ हा चेंडू हवेत विकास मात्र तिथे झकास झेल टिपत्यात मिडवे केडला आणि संकेतची खेळी समाप्त झेलची गोलंद जी आवडली असेल ते एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे तीन धावा देत असताना तीन गडी त्याने बाद केलेत धावांचं लक्ष विकेटचा माहिती देतील विकेट गेले त्या पाच गडी बाग आमचे किशोर पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्याला किशोर पाटील यांच्या शुभ टॉस नक्कीच केला जाईल किशोर पाटील टॉस करू आपण पहिल्या फेरीत तिसरा सामना एका बाजूला जयगाव सोनारपाडा दुसऱ्या बाजूला कोळेगाव टॉस नक्कीच घेतील टॉस कॉल कोण करणार आहे अनिकेत कॉल करतायत तर कोळेगाव टीमने टॉस जिंकलाय के काय निर्णय असेल पेंडिंग नक्कीच तर खेळाडू नक्कीच आले नसेल त्यामुळे डिसेंड प्ली असेल आणि बेस्ट ऑफ तुला या मॅच साठी तर काही सन्मान आपण करूया आमच्या तर मनोज खांडागडे यांना विनंती या आपल्या सन्मान आहे ते आपण करणार आहोत तर कोळेगावचे किशोर पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा इथे सत्कार होईल तर किशोर पाटील विनंती आहे या किशोर पाटील खूप चांगले क्रिकेटर आणि तेवढेच चांगले पंच सुद्धा आहेत आणि त्यांचा सन्मान इथे नक्कीच केला जातो आमच्या व्यासपीठावरती वरती मनोज खंडागळे यांच्या शुभ असते किशोर पाडे यांचा सत्कार इथे केला होता कोळेगावचे तर सुरेख गोलंदाजी पाहिली शेवटच्या शतकात फक्त तीन दावा देत असताना तीन गडी बाद केले अमर तांडेलने आणि इथून मात्र कमबॅक करेल का बेतवडे बी संघ तीन सन्मान आमच्या पासपीठ होती आहेत मनोज खंडागळे यांच्या शुभ केले जातील त्यानंतर आमच्या व्यासपीठ होती कोळेगावचे हिरमन मात्रे उपस्थित त्याला विनंती या आपले सत्कार होईल मनोज खांडागळे यांचे शुभ असते सन्मान हा केला जाईल हिरमन मात्रे आज इथे फोर्टी प्लस क्रिकेट तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहत असता कोळेगाव को संघाटी तर हिरमन मात्रे यांचाही सत्कार इथे केला जाईल हिरमन मात्रे यांचाही सत्कार केला जातोय तर सेहेचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेटचा पाठला प्रकारे करेल ऐकण्यात आपण जाणार आहोत बाबूशा यांच्याकडे दुसऱ्या सत्रामध्ये सला सलामी जोडी पाठवायची त्यानंतर दातिवलीचे सुभाष पाटील आमच्या बॅट्समेंटमध्ये दे उपस्थित आहेत दातिवलीचे सुभाष पाटील तर सुभाष पाटील साहेबांनी विनंती या माझी क्रिकेटपटू मनोज खंडकळे यांच्या शुभाचे त्यांचे सत्कार होईल सुभाष पाटील माजी क्रिकेटपटू दातिलुचे त्यांचा इथे सत्कार केला होते ओ टू कॉमेंट्री बॉक्स आपण जाऊया यांच्याकडे दुसऱ्या सत्रासाठी जिथे लक्ष आहे ते फोर्टी सिक्स सेहेचाळीस धावांचं चला बाबूशा यायचे लवकर चला मी जोडी मैदानामध्ये दाखल झाले प्रवीण तांडेल आणि प्रशांत तांडेलला तुम्ही पाहतायत आणि पहिले शेवट घेऊन ते गोलंदाज शिवदासला तुम्ही पाहतायत चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगपच्या दिशेने तर एक धाव इथे जकीला मिळाले उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजसाठी सायकल तुम्ही पाहत आहेत आणि मालिका वीरसाठी सिटी हंड्रेड बाईक प्रत्येक विकेटला तीन धावा काउंट केल्या जातील हे लक्षात घ्या जो नियम ग्रामीण संघटनेचा आहे तोच नियम इथे फॉलो केला जाईल फरारीच्या दोन्ही सायकल तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि सिटी हंड्रेड बाईक जवळजवळ त्या बाईकची किंमत आपण पाहिली तर साठ ते बासष्ट हजार रुपये जी जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते शिवदास चांगली गुलंदी करतायत एकच जाऊ मी ते उत्कृष्ट क्षेत्राची सायकल तुम्ही शे उत्कृष्ट क्षेत्र शूज पाहतायत जागु स्फोट विशाल पाटील आपण पाहतोय वडवली आणि राहुलबाई पाटील आमचे असतील वडवलीचे ब्राह्मण करवले आणि विशाल पाटील वडवली यांच्या उत्कृष्ट क्षेत्रासाठी आम्हाला शूज उपलब्ध झालेत आणि त्यानंतर दोन सायकल तुम्ही पाहतायत सिटेडे बाईक तुम्ही पाहतायत केल्यास पासी अशोक साईक दळवी यांच्या मनार्थ जियान चंदन दडवी यांच्यानी बाईक आम्हाला उपलब्ध झाली भरपूर काही या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतोय चेंडू पुन्हा हवेत आहे सोमनाथ गायकरी ते चूक होणार नाहीये फलंदाज प्रवीण तांडेला इथे मैदान सोडावं लागेल धक्का क्रमांक पहिला बेतवडे बी सांगाला पहिले यश मिळाले चला क्षेत्राश्वर लावायचे जगदंबा संघ जास्त वेळ नका घेऊ विष्णू पाटील येतात नवीन दोन सेहेचाळीस धावांचं लक्ष मात्र चार चेंडू मध्ये फक्त दोन धावा खर्च केल्यात गोलंदाज शिवदास गायकर प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतो शिवदास गायकर या गोलंदाजाकडे वेगाने इम्प्रेस त्यांनी केले नेहमीच के कधी सेहेचाळीस जावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो जगदंबा वाकलन बी संघ लक्षात घेऊ शकता तुम्ही वाकलन संघ आपण पाहिलाय ऑन द पेपर टेनिस बॉलमध्ये तर सहज हार मानणारा संघ नाहीये हा चेंडू तुम्ही पाहताय मिळवून अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय प्रचित आमच्या सोबत आहेत बारावा खेळाडूच्या भूमिकेत बेतवडे संघाचे मात्र इथे पाच चेंडू मध्ये बघा फक्त दोन धाबा दिल्या आहेत खरं सेचाळीस धावांमध्ये सुद्धा आम्ही फाईट करू शकतो हे सांगत असताना जगदंबा बाखलन बी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय हा चेंडू तुम्ही पाहतायत वेगाने इम्प्रेस केले गोलंद आवडली असेल शिवदास गायकरची एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे खरी पॉवर पेच्या षटकात फक्त आणि फक्त दोन धाबा दिल्यात आणि एक गडी महत्वाचा त्याने बाद केलाय अठरा चेंडू आणि अजूनही आपण पाहिलं तर चव्वेचाळीस धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जगदंबा आपण पाहिलं तर वाकलन बीस संघाने पंचेचाळीस धावा कुठल्या पहिल्या सत्रामध्ये आणि बेतोडी बीस संघाला अजूनही चव्वेचाळीस धावा करायचे आहेत येणाऱ्या अठरा बॉलमध्ये नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल मात्र कौतुक करेल मी शिवदास गायकरचं ज्याने पॉवर पॅकच्या षटकात फक्त दोन धावा दिल्या आहेत सोमनाथ गायकर येत आहेत दुसरं षटक घेऊन सोमनाथ शिवदास उन्नाथ तीन भाऊ तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि खूप मोठं योगदान त्यांचं जगदंबा कुलंबी संघासाठी हा चेंडू तुम्ही पाहताय बीट केलं इथे उदेशला आणि चेंडू गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेने सीमा पार जाईल चौकार परमेश माळी यांचा आवाज तुम्ही ऐकला नावाने ही स्पर्धा आपले सर्वांचे लाडके आमदार प्रमोद अर्थातच एकच वादा आमचा राजू दादा तर चौकार आलाय विष्णू पाटील जायचा तो जा खेळ आज विष्णूचा नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल सोमनाथ राईट एक धाव मात्र इथे वेगाने पूर्ण केली जाईल एक ने धावसंख्या पुढे सरकते धावपाल कधावा लागला त्या सात धावा लक्ष फोर्टी सिक्स चे म्हणजे एकोणचाळीस अजूनही करायचे आहेत सात धावा धापल किती लागल्यात एक गड्याच्या मोबतल्या बेतवडे बीस संघ तुम्ही पाहतायत मागच्या का, काही दिवसांपूर्वी ते स्पर्धा आली त्यावेळी नक्कीच जगदंबा वाकल बीस संघाला अपयश आलं होतं दुसऱ्या राऊंडमध्ये पराभूत झाले होते ते आज मात्र आहे या मॅच मध्ये सुद्धा धावांची गती चांगली होती मात्र अमर तांडेलने काय गोलंदाजी केली शिवदास गोलंदाजी मार्कवर राईट राउंड द विकेट

प्रशांत तांडेलच्या बॅटमधून षटकार आला आणि ज्या खेळासाठी प्रशांत तांडेल जाणले जातात तो खेळ प्रशांत तांडेलला इथे करावा लागेल खरी आता जर काला चौकी दे स्पर्धा झाली मित्रांनो त्या स्पर्धेत सुद्धा खुल्या गटातनं प्रशांत तांडेलची निवड झाली होती जागृती इलेव्हन डोंबिवली संघामध्ये आणि ती स्पर्धा जागृती इलेव्हन डोंबिवली संघाने जिंकली प्रशांत तांडेल आणि प्रवीण तांडेला तुम्ही त्या संघामध्ये पाहिलं रोहित पाटीललासुद्धा तुम्ही पाहिलं नागाव संघाच्या बरेचसे ग्रामीण खेळाडू जागृती इलेव्हन डोंबिली संघामध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात विष्णू पाटील आणि प्रशांत तांडेल दोन चांगले फलंदाज मैदानाच्या हातमध्ये चार ते पाच वर्ष तुम्ही मागे गेले एक वेगळी दहशत निर्माण केली होती तेवढे बीज संघाने आपण पाहिलं तर त्यावेळी नौका संघ तयार झाला होता मला आजही आठवतंय काय लागोपाठच्या स्पर्धा जिंकल्या जायच्या प्रत्येक खेळूला आता खेळणं थोडंसं शक्य आहे जॉबमुळे <laughs> दोन धावा इथे मिळत आहेत दोन्ही धावसंख्या पुढे सारखे धावा झाल्यात आहेत पंधरा एकतीस धावांच्या जरी गरज आहे चौदा चेंडू आणि एकतीस जावांचं गरज आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतात प्रशांत दांडेल ज्यावेळी तुम्ही खुल्या गटातून स्पर्धा खेळता मित्रांनो त्यावेळी तुम्हाला ग्रामीणमध्ये त्याचा भरपूर फायदा होतो कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असतं हे तुम्हाला माहीत पडतं कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठे फटके मारू शकत नाही प्रत्येक चेंडूची तुम्हाला सौकार षटकार येणार नाही हे तुम्हाला खुल्या नाही पाहायला मिळतं चौदा चेंडू एकतीस धावांच्या जरी गरज आहे हा चेंडू तुम्ही पाहतायत स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज भात प्रशांत तांडेलने मात्र पंचांची कोणत्या प्रकारची वाट पहिली मग तुम्ही कॉर्ड बियान अपील सोमनाथ स्क्वेलच्या पंचांकडे करू शकत नाहीये मेन पंचांकडे करू शकता मेन आणि मेन पंचांनी बाद घोषित केले एक धाव आपण पाहिलं तर एक विकेट मिळाली साईनाथ ने खूप चांगला जेल डिपलाय कोणत्याही पंचांची वाट म्हणजे पंचांनी जरूर त्यांना घोषित केलं होतं त्यांनी लगेच त्यांनाही माहिती बॅटची कडा लागली त्यांनी मैदान लगेच सोडलं कारण चांगल्या खेळूंचं वैशिष्ट्य असतं मित्रांनो ते पंचांच्या डिसिजनची वाट पाहत नाहीये तेरा चेंडू एकतीस धावांची चे अजून गरज आहे या मॅच मध्ये तेरा चेंडू एकतीस धावा इथून मात्र चार ओव्हरची मॅच आहे त्यामुळे चार फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागणार आहेत इथे मात्र बघा एक धाव झाली असते मात्र धाडस होतं माणस होतं मात्र धाडस नव्हतं आणि दोन षटकाचा खेळ संपलाय दोन षटकार धावा झाल्या त्या पंधरा चांगली गुणती एक षटकार एक चौकार जरूर लागलाय ला, सोमनाथला मात्र त्यानंतरही कमबॅक त्यांनी केलाय दोन षटकात पंधरा धावा झाल्या आहेत बारा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बारा बॉलमध्ये एकतीस धावा इथे अजूनही करायच्या आहेत पुढच्या मॅचचा टॉससुद्धा हो झालेला आहे कोळेगाव संघाने नाणेफिकी जिंकले आणि बघायचं निर्णय ते काय स्वीकारतायत कारण त्यांच्या कॅप्टनने डिसिजन पेंडिंग ठेवलं आहे तर जे आपण पाहिलं तर भारत इंग्लंड सुद्धा दुसरा कसोटी सामना सुरू आहे पहिला सामना भारतीय संघाने नक्कीच गमावला पहिला कसोटी सामना मात्र या मॅच मध्ये जिंकणं खूप गरजेचं आहे चार कसोटी सामने आहेत भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर तीनशे एकोणतीस धावा केल्यात मात्र इंग्लंडचे पाच गडी बाद झालेत सदुसष्ट धावांवरती तर मी लवकरात लवकर अलॉट करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल मात्र आपण या मॅचच्या दिशेने आमदार चषकाकडे बाराशे शेऊन एकतीस धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते दोन मिनटं थांबाचे उद्देश पण तुला हात नक्कीच दाखवले या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहताय मोतीराम दळवी साहेब दही सरसंघ सुद्धा इथे दाखल झालाय राहुल पाडीला स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये चांगले गोलंदाजी मी मगाशी उल्लेख केला गोलंदाजी या संघाकडे खूप चांगले कारण चार गोलंदाज आपण पाहिलं तर शिवदास आहे सोमनाथ आहे उदेश आहे आणि संकेत त्यामुळे चार ऑप्शन भरपूर चांगले द्या संघाकडे कारण आम्हाला आठवते घेसट चषकामध्ये संकेत ने सहा धावा सुद्धा बचाव केला होता अकरा चेंडू आणि एकतीस धावा हा चेंडू तुम्ही पाहतायत वेगवान चेंडू होता इशारा करतायत वॉर्निंग दिली जाते वन बाऊन्सचा इशारा दिलाय उदेशला दहा चेंडोने आता मात्र एकतीस धाबांची गरज आहे वन पाऊंड चा इशारा नक्कीच उदेशला दिलाय पंचांनी कारण कॅप्टन उदेश आले गोलंदाजी करण्यासाठी दहा चेंडोने आता एकतीस धाबा आणि इथे फलंदाज बाद होईल विष्णू जी खेळ इथे समाप्त होईल अजून एक धक्का मैदानामध्ये बेतोडे बीस संघाला आणि या मॅच समीकरण आहे येणारे नऊ चेंडू आणि एकतीस धाबांची गरज आठ त्यामुळे नऊ चेंडू आता एकतीस गरज आहे निलेश पाटील यांचे आगमन झाले आणि माटाडीचे बिंदास पाटील यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत तर नऊ चेंडू एकतीस धावा मी मगाशी उल्लेख केला की जगदंबा बाकलन बी संघ सहसा मॅच सोडणार नाही फाईट करेल पंचेचाळीस धावांमध्ये सुद्धा अरे सेहेचाळीस धावांचं टार्गेट आहे आणि त्यांच्या गोलंदासाठी या धावा पुरेशा असू शकतात हा इथे मात्र एज लागते आणि शॉर्ट फायनलला खूप चांगला झेल टिपले तिथे मचिंद्र गायकरने आणि फलंदाज अमर तांडेची खेस समाप्त गोलंदाजी कॅप्टन उद्देश करतायत समीर पाटील येतात नवीन फलंदाज कपिल आणि समीर दोन नवीन फलंदाज चार गडी बाद झालेत आठ चेंडू आणि एकतीस धावांची गरज आहे काय मॅच होती कुठे मॅच आली कुठे कारण लक्ष आपण पाहिलं तर असं वाटलं तर सेहेचाळीस धावांचा पाठलाग सहज करेल बेतोडे बी संघ मात्र मी कौतुक करेल इथे ते गोलंदाजी करणाऱ्या जगदंबा अकलम बी संघाचं त्यांच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे हा चेंडू तुम्ही पाहतायत आणि चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल षटकार बघा झाडाला जरी लागला तरी षटकार लक्षात घ्या आणि शिवदास सुद्धा सांगते झाडाला चेंडू लागलाय ऑलरेडी तर मी झेलबाद होणार नाही लक्ष तुमच्यापर्यंत पोहोचवलंय जर झाडाला चेंडू लागला तर चौकार असेल लक्षात घ्या शिवदास सात चेंडू आणि पंचवीस जावा षटकार आलाय फलंदाज समीरच्या बॅटमधून झाडाला डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आहे आणि टप्पा पडून जर चेंडू झाडा लागून मैदान थांबला तर चौकार आहे लक्षात घ्या नियम लक्षात घ्या हा चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक जज करते स्क्वेअर लेगला आणि फलंदाजी ते होईल बात एक षटकार आला होता मात्र त्यालाही मैदान सोडावं लागेल आणि आता पंचवीस धावांचा इथे बचाव करायचा ते संकेतला दोन्ही संघाचे विकेट समान पाच पाच टॉस बेतोडे बी संघाने जिंकलाय हा चेंडू तुम्ही पाहतायत लो फुलटा चेंडू होता मात्र दिपेश बघा किती वेगाने आलेत आणि ते विकेट सॅक्रिफाईस केले मात्र आता चोवीस धावा कंपल्सरी करावे लागतील या क्रीडांगणामध्ये सेहेचाळीस धावा जास्त नाही आहेत पाच चेंडू चोवीस धावा अजूनही करायचे अजून मॅच संपली नाहीये मध्ये सुद्धा क्षमता आहे हा चेंडू तुम्ही पाहतायत वाडी श्लॉकांच्या दिशेने दोन धावा इथे शिवदास आलेत चार चेंडूने आता मात्र बावीस धावा म्हणजे तीन षटकार आणि एक चौकार कारण बावीस धावा कंपल्सरी करायचे आहेत संकेत गोलंदाजी मार्कवर चार चेंडू बावीस जाबा हा चेंडू तुम्ही पाहतायत भरपूर उंच गेलाय बाराम तिथे जज करते आम्ही चूक होणार नाहीये लॉंगॉनला आणि फलंदाज कपिलची का काही समाप्त हरे कृष्ण मालव कल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून अँब्युलन्स सुद्धा आम्हाला उपलब्ध झाली डॉक्टर पराग अरुण जोशी यांच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतोय म्हणजे खूप सर्व सुविधा या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतात मोतीराम दळवे यांच्या माध्यमातून मॅच पाहिलीच आता तीन चेंडू मध्ये बावीस धाबांची गरज आहे हा चेंडू तुम्ही पाहताय लाँगाउंटच्या दिशेने गोलंदाजीने कमबॅक केलं होतं मग फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही कारण की आता दोन चेंडू शिल्लक आहेत आणि एकवीस धावांची गरज आहे जगदंबा वाकल संघाला असं वाटलं असेल की पंचेचाळीस धावा झाल्या धावा कुठेतरी कमी पडलाय मग शिवदास गायकरचं पॉवर प्लेचं षडक ज्याने फक्त दोन धावा दिल्या आहेत संकेत रायट मोर हा चेंडू पंचानी नो घोषित केलाय आणि चेंडू जाईल सी महापालिकेड मिड विकेटच्या वरून आगमन त्याचं हार्दिक स्वागत करतो मी आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत एक चेंडू आणि तेरा धावांची गरज हा चेंडू वाईट जर आला असता कदाचित आणि चौकार गेला असत तर मॅच मध्ये मजा आली असती मात्र एक चेंडू आता तेरा धावा बनवणं थोडस जरूर कठीण झाले ते बेतोडे बी संघ बेतोडे संघाने चुका कुठे केल्या तर पावपेच्च्या शिवदास गायकरच्या षटकामध्ये हाही चेंडू वाईट आहे दवसंघ एकने पुढे सर्कल धावा झाल्या त्या चौतीस एक चेंडू आणि बारा धावांची गरज आहे काही घडू शकतो मित्रांनो भगवान शक मध्ये कोणी विचारही केला नव्हता एक चेंडू नऊ धावांची गरज होती कंपल्सरी हेडूटने संघाला आणि त्यानंतर गोलंदाजाने चेंडू टाकला बिमार त्यावर आला होता सौकार तर मग काही घडू शकतं क्रिकेट आहे हा चेंडू तुम्ही पाहतायत लेक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट शिकवून करतायत इथे एखादा पंजा आला तर काही घडू शकतं पंचही विचार करतायत की पंचांनाही माहिती आहे काही घडू शकतं क्रिकेटमध्ये कधी सुभाष पाणी सुद्धा भरपूर क्रिकेट, क्रिकेट खेळ आहेत त्यांनाही माहिती आहे काही घडू शकतो जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तो म्हणजे सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकतो इथे धावा कंपल्सरी हव्यात एक चेंडूमध्ये अकरा एखादा चमत्कार ते वाचू शकतो बेतोडे बी संघाला आणि इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड होतोय आणि सामना इथे जिंकलाय मात्र सोमनाथ सुद्धा विचार करतायत सामना आम्ही जिंकलाय खरं मात्र बारा धाबा दहा धाब्याने मॅच फक्त जिंकले स्वप्नी चला कोळेगाव संघ आपला निर्णय रवींद्र संते फिल्डिंगचा आहे तर फिल्डिंग लावायचे स्वप्नी दळबी आणि नरेश पाटील आणि स्वप्नी दळबी आणि विनंती व्यासपीठावर यायचे आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो जगदंबा वाकलन बी संघ